माझे नाव घाडगे चंद्रकांत दादाभाऊ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी कांदळी. माझ्या प्रकल्पाचं नाव सौर ऊर्जा व प्रयोगशाळा. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण मी आत्ता 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असे एकूण प्रयोगांची संख्या 84 असून, याच्यामध्ये आपण वर्गवारी केली तर 61 प्रयोग हे विद्युत ऊर्जेवरती अवलंबून आहेत आणि 23 प्रयोग हे उष्णतेवरती अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे ह्या प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपण सौर पॅनल आणि सौर हीटरचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये ज्या बहुतांशी शाळा ह्या डोंगरी विभाग किंवा आदिवासी विभागामध्ये आहेत, ह्या शाळांकडे विद्युत पोहोचलेली नाही आहे अशा ठिकाणी, व ज्या शाळांमध्ये विद्युत जरी असेल तरी आपण हे प्रयोग सौर ऊर्जेवर केल्याने या ठिकाणी आपली विद्युत वाचणार आहे. आणि असे प्रयोग करताना आपण साधारणपणे 61 प्रयोगांसाठी जी ऊर्जा वापरतो, इलेक्ट्रिक ऊर्जा वापरतो, ती 240 ऊर्जा न वापरता ती आपल्याला DC कन्वर्ट करावी लागते. त्याच्याऐवजी आपण जर सोलर यूज केला तर याच्यामध्ये आपल्याला DC ऊर्जा ही डायरेक्टली भेटते. आणि ह्या पद्धतीने आपण हे सगळे 61 प्रयोग जे आहेत याच्यामध्ये कॉपर क्लोराईडचं विद्युत अपघटन असेल, त्याच्यानंतर ओमचा नियम असेल, त्याच्यानंतर धातू अधातू ही ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आपण या विद्युत ऊर्जे सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. याच्यामध्ये सौर ऊर्जा सौर हीटर याच्यामध्ये आंतरवक्र आरशाचा वापर करून या ठिकाणी आपण त्याच्या गुणधर्माचा वापर करून सौर हीटरची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 23 प्रयोग आहेत. हे सगळे 23 प्रयोग आपण सौर ऊर्जेचा वापर करून पूर्ण करतो. अशा प्रकारे आपण ह्या प्रयोगशाळेतले एकूण 84 प्रयोग हे सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. या ठिकाणी आपण सोलर पॅनल घेतलेला आहे. या ठिकाणी विद्युत कॉपर क्लोराईडचं द्रावण आहे. याच्यामध्ये आपण धन आणि ऋण टोकं एकमेकाला जोडलेली आहेत आणि याच्यापासून आपण हा यशस्वी प्रयोग आपण सौर ऊर्जेवरती केलेला आहे. याच्यावरती विद्युत अपघटनाची क्रिया पूर्ण होत असताना या ठिकाणी विद्युत दिवा लागेल आणि ज्या अपघटनी आणि अनअपघटनी हे दोन द्रावण आपल्याला सांगता येतील, दाखवता येतील. याच्यामध्ये दुसरा ओमचा नियम आहे. हा ओमचा नियमसुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो. या ठिकाणी ओमचा नियम दाखवण्यासाठी आपण सौर पॅनलचा उपयोग केलेला आहे आणि या ठिकाणी 8 व्होल्ट आणि मिली एम्पियर 100 दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण हा ओमचा नियमसुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. या ठिकाणी सौर ऊर्जे सौर पॅनलकडून आलेले जे धन आणि ऋण टोक आहे या धनाचं धनाला जोडलेलं आहे. या ठिकाणी ऋणचं या ठिकाणी ऋणच्या बाजूला जोडलेलं आहे. व्होल्टमीटरला रोध हा पॅरलल जोडलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळी जोडणी करून या ठिकाणी सौर ऊर्जा वापरून हा प्रयोग यशस्वी केलेला आहे. या ठिकाणी सौर ऊर्जा वापरून आपण टेस्ट ट्यूब क्लीनर बनवलेलं आहे आणि हे टेस्ट ट्यूब क्लीनर आपली टेस्ट ट्यूब क्लीन करण्यासाठी मदत करते.